नमस्कार, मी आमदार अमित साटम। मुंबई महानगरपालिकेनी आरटीआय मध्ये दाखल केलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना असे स्पष्ट केलेले आहे की गेल्या 24 वर्षांमध्ये 21,000 कोटी पेक्षा जास्त तुमचे आणि आपले करातनं सत्ताधाऱ्यांच्या टोळीने वसूल केलेले हे रस्त्यांमध्ये खड्ड्यामध्ये घातलेले आहेत आणि त्यामुळे मुंबई शहरामध्ये रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते हा प्रश्न मुंबईकरांना रोज पडत असतो। हायकोर्टाने स्वतःहून सुओ मोटो दाखल केलेल्या जनहित याचिकेमध्ये सुद्धा किंबहुना म्हणत काही थातूर मातूर कॉन्ट्रॅक्टरवरती कारवाई करून अजूनपर्यंत मुंबई शहराच्या रस्त्याचा प्रश्न हा सुटलेला नाही। मुंबई हे आंतरराष्ट्रीय शहर असून मुंबई शहराचे रस्ते हे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शहराला साजेसे असे नाहीत आणि त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी वसूल केलेले 21,000 कोटी अक्षरशः मुंबईकरांचे खड्ड्यात घातलेले आहेत आणि त्यामुळे माझा हा सवाल आहे की गेल्या 24 वर्षापासून मुंबई महानगरपालिकेमध्ये असा भ्रष्टाचार अशी वाझेगिरी करणारे हे कोण आहेत असा हा माझा सवाल आहे।